जालन्यात शिवसेना भाजपाची युती जरी असली तरी पैठणमध्ये रावसाहेब दानवेंचा प्रचार करणार नसल्याचं आमदार भुमरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी काहीशी परिस्थिती दानवेंची झालेली पाहायला मिळते. पाहूया याबाबतचा MKN न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जसजशा निवडणूक जवळ येत आहेत तसतसे निवडणुकीचे वातावरण तापू लागलंय. मात्र सध्या चर्चा आहे ती जालना लोकसभेची. जालना लोकसभेमध्ये पैठणचा समावेश देखील झालाय. रावसाहेब दानवे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका इथल्या शिवसैनिकांनी घेतली आहे. आमदार भुमरे यांच्या समर्थकांनी दानवे यांचा प्रचार करायचा नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे काही काळ इथे गोंधळाचं वातावरण होतं. आपण समोरासमोर जे काही 5 वर्षात घडलं, म्हणजे फोटोचा विषय असन, उद्घाटनाचा विषय असन, आपल्याला काय बोलले त्याचा विषय असन, आणि विधानसभा तुम्हाला सांगतो कोण उभा राहणार नंतर, त्यांचा माणूस राहणार, ही जी चर्चा आहे ही सगळी चर्चा आपण त्यांच्यासोबत. मला खात्री आहे की विधानसभेच्या बाबतीत जसं लोकसभेला आता उद्धवसाहेब आणि मुख्यमंत्री यांचा संयुक्त दौरा आहे, प्रत्येक ठिकाणी दोन्हीचं मिलन करण्याचं काम चालू आहे, मनोमिलन, तशा पद्धतीनं आपल्या तालुक्यातसुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करू. तर याच्याही नंतर अण्णा भाऊ विधानसभेला एखादा गद्दार निघला तर त्याची जागा त्याला आपण दाखवूची गोष्टी. 2014 याला विजय झाले सगळ्यात जास्त लीड आपल्या पैठण तालुक्यात दिली, आणि आमच्या उद्धव साहेबाचा फोटो नाही, आमच्या खरे साहेबाचा फोटो नाही, आशीर्वाद मंगल आमच्या भुमरे साहेबाचा फोटो नाही. कार्यक्रम झालाय तो, म्हणजे त्यांनी आमच्या नेत्याला अपमानित करायचं आणि आम्ही रक्ताचं पाणी करून त्यांना निवडून द्यायचं, ही सगळ्या शिवसैनिकाची भावना आहे. दानवे साहेब काम नाही करणार नाही असं नाही. आणि आम्ही आमच्या पक्षप्रमुखाचा आमच्या नेत्याचा आदेश पाळणार.